नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ओल्या काजूंची ग्रेव्हीवाली भाजी. झाडावरून कोणते काजू तोडायचे, ते साफ कसे करायचे, ओले काजू साफ करताना काय काय काळजी घ्यायची, ओल्या काजूपासून कोणकोणत्या रेसिपी बनवता येतात, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलला टाकला आहे, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. ओल्या काजूचा मोला म्हणजेच हलवा आणि ओले काजू घातलेली वांगा बटाट्याची भाजी, याचा पण व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केला आहे, तो पण नक्की बघा, तुम्हाला आवडेल. सध्या काजूचा सीझन चालू आहे. तुमच्याकडे जर ओले काजू आले किंवा तुम्ही मार्केटमधून पण विकत घेऊ शकता, तर या रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी 2 मोठे टोमॅटो आणि 2 कांदे चिरून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडेसे ओल्या काजूकर टाक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर कढईमध्ये तेल घेतलं आहे, जिरं टाकलं, जिरं छान तळतळलं की नंतर त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यावर त्याच्यात तेजपत्ता, दगडफूल, लवंग, दालचिनी, वेलची, आला लसूण पेस्ट, हिंग, हे सर्व टाकून घ्यायचं आणि अगदी मस्त फ्राय करायचं आहे. तेलामध्ये खूप छान वास येतो. आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती कांदा टोमॅटोची, ती तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायची. अगदी साधी, सिंपल, सोपी ही रेसिपी आहे. बघा, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. इथपर्यंत फ्राय करायचं आहे की ते पूर्ण ग्रेव्ही तेल सोडायला लागेल आणि कढईला अजिबात चिकटणार नाही, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आपण टाकत आहोत हळद आणि मालवणी मसाला, गरम मसाला. मालवणी मसाला मी गावावरून आणला होता. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मला खाली कमेंट करा, तुम्ही कुठून घेऊ शकता वगैरे, मी सगळे डिटेल्स चेक करून तुम्हाला माहिती सांगेल. त्यानंतर इथे ग्रेव्हीमध्ये आपल्याला केवढी जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता. नंतर ओले काजू मी टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. नंतर 1 वाटी भाजलेलं खोबरं इथे मी टाकलेलं आहे, भाजून मिक्सरला ग्राइंड करून जे ठेवलं होतं खोबरं ते इथे मी टाकलं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे 1 चमचा. यानंतर जर तुमच्याकडे घरात कसुरी मेथी असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तरी काही हरकत नाही. इथे एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी मी कसुरी मेथी ॲड करत आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि छान अशी आपली काजूची ग्रेव्ही भाजी तयार आहे. भाकरी